आवडते लाडके नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना साताऱ्यातील सर्वसामान्य नागरिकांनी दिल्या शुभेच्छा. या शुभेच्छा पाहूयात फक्त व्हीएम न्यूज मराठीवर. नमस्कार, मी वैशाली तांबे. अवघे महाराष्ट्राचे कुलदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13वे वंश म्हणजेच उदयनराजे भोसले यांचा उद्या वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिक त्यांना शुभेच्छा देत आहेत हे पाहूया. साताऱ्या लोकांतर्फे त्यांना वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि साताऱ्याचे नाव कायमचे राहील. त्यांना माझ्यातर्फे मानाचा मुद्रा. महाराज आम्हाला आवडतात, ते सगळी कामं करू शकतात सातारची आणि ते आम्हाला त्यांना शुभेच्छा लागतात. उद्या महाराजांचा वाढदिवस पाहूया सामान्य जनता महाराजांविषयी कोणती. नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सौ पूजा सावरी आहे. उद्या महाराजांबद्दल मी एवढं सांगेन की ते सर्वसामान्य सगळ्यांना मदत करतात आणि गरिबांचे कैवारी म्हणून मी त्यांना उद्या वाढदिवसानिमित्त लक्ष मावशी तुमचं मत काय महाराज. आमच्या गल्लीवाले कुठलंही काम सांगितलं तर ते करतात असं नाही की किंवा पाण्याचा प्रश्न किंवा कुठलाही प्रश्न असून ते करतात. परत येणाऱ्या जाणाऱ्यांना मदत करतात किंवा कुठल्याही वाड्यावर गेले तरी ते आपुलकीने भेटतात हे महत्त्वाचं आहे. परत त्याच्यानंतर आमच्या गल्लीवाले लहानपणापासून आम्ही त्यांच्या वाड्यावर खेळलेलो आहे. अकबर शेख माझं नाव स्वतःचं, इसू सावंत, करम, आता हे दोघं जण एक्सपायर झाले. त्यानंतर तिथे वाड्यावर आम्ही लहानपणापासून खेळलो की काय नाही येतात आता संक्रांती राजे येणे परत गाडी इथं थांबवली बनवून कसं काय काय चौकशी बोलणे असं त्यांचं काम आहे. कुठल्याही सगळे चांगले कामं करतात ते, तसं काही त्यांचा प्रॉब्लेम नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कुणालाही असं जात धर्म किंवा हे असलं काहीही त्यांच्या मनात नाही. सर्व कोणी त्रास दिला तर त्यांना ते हे करतात असं त्यांचं काम आहे. त्यामुळं ते आमचे ते महाराज लाडकेले आणि त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना आम्ही देत आहे की बाबा असं असेच बनवायला हे करावे असं. आज महाराज साहेबांचा बड्डे आहे, उद्या महाराज साहेबांचा बड्डे आहे. त्याच्याबद्दल एक मी त्यांच्या राजधानीतला एक त्यांचा रयत समजा किंवा सामान्य नागरिक समजा किंवा त्यांचा हितचिंतक म्हणून मला सांगावंच वाटतं की खरंच छत्रपतीच्या वंशजाला साजेसच त्यांचं म्हणजे त्यांचं सर्व जीवनशैली आणि त्यांची करुणा आणि आमच्यासारख्या खास करून सर्वसामान्य जी लोक आहेत जी माझ्यासारख्या शिवविक्रेते वगैरे त्यांना फार मोठा त्यांचा आधारस्तंभ आहे. की असं जरी म्हटलं तरी अवघड ठरणार नाही की त्यांच्या सहकार्यामुळं किंवा त्यांच्या सान्निध्यामुळं किंवा त्यांच्या कृपाशीर्वादामुळं समजा किंवा त्यांच्या छत्रछायेमुळं आज माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हा कष्ट करून स्वावलंबीपणानं आज मी या शहरात पोट भरत आहे. हे सगळी महाराजांची पुण्याई आहे की त्यांनी कधी कुणाला त्रास द्यायचा नाही किंवा सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घ्यायच्या आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं असं मी त्यांचं व्यक्तिमत्व बघितलेलं आहे आणि अनुभवीसुद्धा घेतलेले आहेत. की सर्वसामान्यांचा आधारस्तंभ, सर्वसामान्यांचा न्याय निवाड्याचं जर कुठली जर जागा असेल तर महाराज आणि महाराजांचं जर मंदिर पॅलेस हे आमचं आदरस्थान आहे. छत्रपतीचे वंश म्हणून महाराज आमचे आदरस्थान आहेत, आमच्या मनात त्यांच्यासाठी जागा आहे आणि ते जलमंदिर पॅलेस हे मानवतेचं सर्वोत्तम मंदिर आहे. की तिथं गोरगरिबांची आणि आडल्या नडलेल्यांच्या कामच होत येतात आणि त्यांचे अश्रूपासून तिथनं ते हसत आलेले मी पाहिलेले आहेत. माझ्यावरचे प्रसंग मी तिथनं उधरलेले मी रडत जाऊन तिथनं हसत आलेलो आहे. असे बरेचसे आहेत मी सांगू शकत नाही थोडक्यात. आज उद्या महाराजांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या माझ्यापासून माझ्याकडून मनपूर्वक
त्यांना शुभेच्छा आणि परमेश्वर त्यांच्या आयुष्यात अजून आयुष्य मोठे उदंड आयुष्य लावो त्यांना आणि आशीष त्यांच्याकडनं जनतेची सेवा परमेश्वर घ्यावं हीच माझी परमेश्वर दरबारी आज सदिच्छा. उदयन राजे म्हणल्यावरती तर काही विषयच नाही. महाराज साहेब सगळ्यात पहिल्यांदा साताऱ्याचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट रविवंशी मान्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल काय म्हणजे जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे आणि जेवढं सांगेल तेवढं पण कमीच आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे, तरी सर्वांनी जेवढ्या जास्त लोकसंख्येने आणि जेवढ्या जास्त प्रमाणात जिल्हा परिषदच्या ग्राउंडवरती जमता येईल तेवढ्या जास्त पद्धतीने आणि जास्त लोकसंख्येने जमा व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आज आजची कंडिशन अशी आहे की साताऱ्याला आपल्या म्हणजे एक छत्रपतींचा वारसा मराठ्यांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. पण उदयनराजे एकमेव असे राजे आहेत आपले, ते कधी जातपात कधी फरक करत नाहीत किंवा कधी कुठल्या गोष्टीशी त्यांचं हे नसतं. सगळ्यांना सर्वसामान्य जनतेला एकत्र घेऊन राहणारे एकमेव राजे आणि एकमेव असे नेते आहेत की ज्यांनी आजपर्यंत फक्त साताऱ्याचाच नाही महाराष्ट्राच्या विकासासाठी पण भरपूर प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी भरपूर काही केलेलं आहे महाराष्ट्रासाठी. आणखीन काय सांगायचं म्हणलं तर आमच्या इथे एक शेजारीचे एक छोटीशी टपरे ते नाना नानी राहतात, त्यांना पण कधीही येऊन भेटतात. आमची मुलाखत घेण्यापेक्षा वाटलं तर त्यांना जाऊन विचारा. म्हणजे एकदम गरीब घरातलं कुटुंब आहे, एकदम गरीब, सतत स्वतः कमवतात, सतत स्वतः म्हणजे स्वबळावरती त्यांचं एवढा काही इन्कम पण नाही. एखादं छोट्याशा एका शेडमध्ये राहतात, छोटंसं हॉटेल आहे त्यांचं, तिथे राहूनसुद्धा ते स्वतःचं हे करतात. पण कधी महाराज येतात आता कधी म्हणजे असे जात नाही, त्यांच्यापाशी थांबतातच 100%. त्यांना बोलतात, भेटी घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे आपण म्हणतो की मनासारखा राजा आणि राजासारखं मन फक्त उदयनराजे, बाकी कोण नाही. आज आम्ही एवढी वर्ष लहानाचं मोठं झालो इथं साताऱ्यात, आम्ही लहानपणापासून बघतोय कुठल्याही कधीच गोरगरिबावरती किंवा कोणावरती कधी अन्याय अत्याचार कधी झालं नाही. आणि जोपर्यंत छत्रपती उदयनराजे जोपर्यंत आहेत किंवा जोपर्यंत त्यांनी स्टार्टिंगपासून जेव्हापासून सुरुवात केली आणि शेवटपर्यंत ह्याचा मी 100% फायनल, म्हणजे मला माहिती आहे की कधीच कुठल्या गरीबावरती ते अत्याचार होणार नाही, कोणावरती अन्याय नाही होणार. आणि शक्यतो आणखीन परत एकदा रिपीट करतो की उद्या जेवढ्या जास्त लोकसंख्येने जमता येईल तेवढ्या जास्त लोकसंख्येने जमा जिल्हा परिषदच्या ग्राउंडवरती. भरपूर सगळे नेते सर्वजण येणार आहेत, पण तरी पण सगळ्यात जास्त आपली उपस्थिती सगळ्यात महत्त्वाची आहे. मी सगळ्या जनतेला एवढंच आवाहन करतो की प्लीज सर्वांनी जेवढ्या जास्त लोकसंख्येने जमता येईल तेवढ्या जास्त लोकसंख्येने जमा आणि आपल्या महाराज साहेबांना शुभेच्छा द्या. एवढं बोलून मी आपलं मनोगत व्यक्त करतो. जय महाराष्ट्र, जय उदयनराजे. महाराज आपल्या तमाम जनतेला मदत करतात, गौरवगरिबांना मदत करतात अशा माझ्या आवडत्या नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ते महाराज गौरगरिबांना खूप मदत करतात, माझ्याकडूनही महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाराजांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खरं तर आम्ही रत्नागिरी जिल्ह्याचे चिपळूणचे आहोत, पण उदयनराजेंच्याबद्दल ऐकून भरपूर आहोत आम्ही. आमच्या चिपळूणचीच एक मुलगी तिकडे साताऱ्यामध्ये दिलेली आहे आणि त्यांच्याबद्दल ऐकून भरपूर आम्ही आहोत की ते गोरगरिबांना मदत करतात. त्यांचं कार्यक्रम म्हणजे त्यांचा कार्यकाळ जो आहे तो चांगला आहे, लोकांना मदत वगैरे चांगली करतात असं ऐकून आहे. आणि त्यांच्या वाढदिवसाबद्दल आम्ही त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देऊ शकतो. आत्ताच आपण पाहिलं सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया. मी वैशाली तांबे, कॅमेरामन प्रीतम जावळीकर, VM News मराठी चॅनल.